रूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली भीवरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली युगे युगे विठे वरी शोभे कर कटावरी गरुडावरी आला माझा कानडा कैवारी सावळा हा माझा मीडिया वर्ल्ड न्यूज आज तुझ्या दर्शनाची प्रस्तुत नक्षत्र सौंदर्य उजळविणारे वस्त्र पांडुरंगाच्या भेटीसाठी कैवल्याचा पुतळा माऊलींना घेऊन जाण्यासाठी राज्यभरासह देशाच्या विविध भागातून लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले असून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 187 पायीवारी पालखी सोहळ्याचे ज्येष्ठ वद्य अष्टमी म्हणजेच शुक्रवारी दुपारी 4 दरम्यान प्रस्थान होणार. प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून प्रस्थान दरम्यान कळस हलतो अशी भाविकांची भोळी श्रद्धा असून प्रस्थानवेळी हजारो भाविकांची नजर कळसाकडे असणार. माऊलींच्या मंदिराकडे जाणाऱ्या प्रस्थान काळात इतरांना प्रवेश बंदी होती. दुपारच्या प्रस्थान सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी वारकऱ्यांची पावले मंदिराच्या दिशेने सरकत होती. 2 सुमारास मानाच्या दिंड्यांना भराव रस्त्यावरून एक एक करून दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. यावेळी प्रदक्षिणा रस्त्यावरही वारकऱ्यांची गर्दी होती. त्यानंतर प्रस्थानचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला. नमस्कार, मी दत्तात्रय कोंडीबा जगताप, संस्थापक अध्यक्ष सोलापूर मराठवाडा महासंघ पिंपरी चिंचवड पुणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष. आळंदी ते पंढरपूर पायी वारी चालणाऱ्या सर्व वारकरी भाविक भक्तांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.